नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, गणपती बाप्पांना निरोप देऊन आता सर्वत्र नवरात्रीची तयारी सुरू झाली आहे. आश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेला देवीचे आगमन होते. घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. विजयादशमीच्या मुहूर्तावर हे घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होते. यंदा नवरात्र उत्सवाला येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीत विशिष्ट रंगांचे कपडे परिधान केले जातात. पौराणिक ग्रंथांमधून प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यावरूनच नवरात्रीचे 9 रंग ठरलेले असतात. आठवड्यात 7 दिवस असल्याने जे 2 वार परत येतात त्या दिवशी त्या रंगांचा सिस्टर कलर म्हणजेच त्याच्या जवळचा रंग त्या दिवसासाठी निवडला जातो. नवरात्रीच्या दिवसात रेल्वे स्टेशन, बस, ऑफिस, गरबा, दांडिया सर्व सार्वजनिक ठिकाणी त्या त्या दिवसांच्या रंगांचे कपडे घातलेले नागरिक आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, 2024 मध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा याविषयीची माहिती या व्हिडिओमधून आज आपण घेणार आहोत. देवीचा 9 दिवस चालणारा हा उत्सव असतो. या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. या 9 दिवसांमध्ये 9 रंगांचे विशेष महत्त्व आहे. देवीच्या 9 रूपांच्या अनुषंगाने देवीला प्रिय रंगाचे वस्त्र चढवले जाते. प्रतिपदा 3 ऑक्टोबर गुरुवारी पिवळा रंग, या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केले जाते. पिवळा हा सूर्यप्रकाशाचा म्हणजेच प्रखरता, तेज आणि नव्या सुरुवातीचा रंग म्हणून ओळखला जातो. पिवळ्या रंगाला सौभाग्याचे, संपत्तीचे आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. हा रंग आपल्याला आशेची किरण दाखवतो. आपल्या मनात चाललेल्या नकारात्मक विचारांना दूर करून आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करून देत असतो, ज्यामुळे आपल्या आत्मविश्वासात देखील वाढ होते. द्वितीया 4 ऑक्टोबर शुक्रवारी हिरवा रंग. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाची पूजा केली जाते. हिरवा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो. हिरवा रंग हा आपल्या मनात प्रफुल्लता, शांतता, आनंद निर्माण करण्याचे कार्य करतो. तृतीया 5 ऑक्टोबर शनिवारी राखाडी रंग. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा या देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग हा स्थिरता, अढळता आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की ह्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्याला देवीचे मार्गदर्शन प्राप्त होत असते. हा रंग आपल्याला गौरव तसेच प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो. चतुर्थी 6 ऑक्टोबर रविवारी नारंगी रंग. हा रंग सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतो आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. तसेच नारंगी रंग हा बल आणि शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या दिवशी कुष्मांडा देवीच्या रूपाची पूजा केली जाते. पंचमी 7 ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग. या दिवशी देवीची स्कंद मातेच्या रूपात पूजा केली जाते. पांढरा रंग हा श्वेत, शुद्धता आणि शांतीचे प्रतीक आहे. पांढऱ्या रंगामुळे आत्मविश्वासातही वाढ होते. पांढरा रंग परिधान केल्याने आपले मन आणि आत्मा शुद्ध राहतात. शुद्धता आणि पवित्रतेसोबतच पांढरा रंग हा शांती, विश्वास आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून देखील ओळखला जातो. षष्ठी 8 ऑक्टोबर मंगळवार लाल रंग. या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. लाल रंग हा साहस, पराक्रम आणि प्रेमाचे प्रतीक आहे. लाल रंग हा देवीचा अत्यंत आवडीचा रंग म्हणून ओळखला जातो. सप्तमी 9 ऑक्टोबर बुधवार निळा रंग. या दिवशी कालरात्री देवीचे पूजन केले जाते. निळा रंग हा विशालता, विश्वास, श्रद्धा, आत्मीयता यांचे प्रतीक आहे. निळा रंग हा आपल्याला अंतर्ज्ञान प्राप्त करण्यास सहाय्य करत असतो. स्वतःमधील दडलेल्या आध्यात्मिक ज्ञानाची आपल्याला जाणीव करून देण्याचे काम निळा रंग करतो. अष्टमी 10 ऑक्टोबर गुरुवार गुलाबी रंग. या दिवशी देवीची महागौरी या रूपात पूजा केली जाते. महागौरी देवीला गुलाबी रंग आवडतो. गुलाबी रंग वाढ आणि सुपिकतेचे प्रतीक आहे. नवमी 11 ऑक्टोबर शुक्रवार जांभळा रंग. या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. जांभळा रंग कल्पनाशक्ती आणि स्वामित्वाचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, आपल्या परिधानातून एकता दर्शवण्यासाठी अशा प्रकारे 9 रंगांचे कपडे घातले जातात.
तर मित्रांनो, नवरात्रीच्या 9 दिवसात नऊ रंगांचे वस्त्र परिधान करा आणि नवरात्रीच्या उत्सवामध्ये सामील व्हा. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.